बजट सत्र के पहले पूर्व तैयारी का विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर और विधानसभा उपसभापति डॉक्टर नीलम गोरे ने जायजा लिया, जिसके बाद बैठक में लिए गए निर्णय की जानकारी पत्रकार परिषद के दौरान दी गई है। उपराजधानी में 19 दिसंबर से शीत सत्र शुरू होने जा रहा है, जिसके चलते विधान भवन परिसर से जुड़ी सुरक्षा व्यवस्था का नियोजन, परिसर के भीतर और बाहर की साफ सफाई, रंग रोगन का कार्य शुरू है। यही नहीं, शीत सत्र के दौरान यातायात व्यवस्था से जुड़े दिशा निर्देश एवं इस तरह के कई दिशा निर्देशों के लिए आज सभी वरिष्ठ अधिकारियों के साथ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एवं विधानसभा उपसभापति नीलम गोरे द्वारा बैठक की गई, जिसके बाद पत्रकारों से संवाद साधते हुए बैठक में दिए गए दिशा निर्देश एवं निर्णय के बारे में जानकारी दी गई है। महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2022 हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीचा आढावा बैठकीसाठी आज इथे नागपूर येथील विधान भवनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या सन्मान्य उपसभापती नीलमताई गोरे, त्याचप्रमाणे मी आणि विधिमंडळातील वरिष्ठ अधिकारी इकडच्या येणाऱ्या अधिवेशनाची तयारीची पाहणी करण्यासाठी व प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली। त्या बैठकीत सभागृहाच्या आतल्या सुविधा, विधिमंडळातील विधान भवनातील सोयी सुविधा, त्याचप्रमाणे नागपूर शहरातील विधिमंडळातील या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यानच्या सुरक्षा सुविधांविषयी संपूर्ण अधिकारी वर्गाबरोबर चर्चा करण्यात आली। त्यात पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी कमिशनर होते, त्याचप्रमाणे नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी होते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते व इतर निगडित जे डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंट्सचे अधिकारी इकडे उपस्थित होते। या बैठकीत योग्य ते निर्देशही देण्यात आले। अनेक गेली 2 वर्ष, सुमारे 2 वर्ष आपल्याकडे अधिवेशन होऊ शकलं नाही आणि त्यामुळे तयारीची जास्त गरज होती, तर या बैठकीत एकूण आढावा घेऊन जे नेसेसरी जे अत्यंत महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या त्या देण्यात आल्या। इसके साथ ही विविध मुद्दों पर इस दौरान जानकारी देते हुए नार्वेकर बोले, शीतकालीन सत्र में किसी क्षेत्र के मुद्दों पर चर्चा करने के लिए विधायी नियमों में किसी तरह का प्रावधान नहीं है, लेकिन आने वाले शीतकालीन सत्र में पहली बार निर्वाचित सदस्यों की चर्चा के लिए भी एक दिन निश्चित रूप से आरक्षित माना जाएगा। महिला सदस्य के रूप में विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने आज नागपुर में संवाददाता सम्मेलन में जानकारी दी। इसके साथ ही इस मुद्दे को कार्यकारी सलाहकार समिति में उठाने का प्रयास करेंगे, ऐसा भी उन्होंने पत्रकार परिषद के दौरान कहा। अनेक जनतेचे प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या प्रश्नांसाठी येणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सुरक्षितता, त्यांची व्यवस्था, त्यांच्यासाठी वेळ पडली तर जिथे ते राहत आहेत त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स याच्यासारख्या मुद्द्यांवरती आम्ही निर्देश दिले। त्याचबरोबर काही वेळेला परिवहन विभागाशी संबंधित असा जो विषय आहे की बसनी येणारे जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भाडेवाढ काही बस सेवा लागतात आणि लोकांना त्रास होतो, त्याचबरोबर नागपूरमधले जे स्थानिक लोक अधिवेशनाशी संबंधित नाही आहेत परंतु त्यांनासुद्धा वाहतूक व्यवस्थेचा त्रास होऊ नये अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आतमध्ये आवारामध्ये नेहमीप्रमाणे अध्यक्ष स्वतः, सभापती, उपसभापती, मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या गाड्यांना प्रवेश न देता त्यांनी दारापासून चालतच यायचं, जेणेकरून आतमध्ये कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न सामान्य कुठल्या प्रतिनिधींसाठी होऊ नये। त्याचबरोबर CCTV-वरती मॉनिटरिंग जे काही करायला लागतं त्याहीबद्दल स्वतः CPnी सूचना दिलेल्या आहेत। विभागीय आयुक्तही बैठकीला उपस्थित होत्या। महिला आमदारांची व्यवस्था आमदार निवासमध्ये सुरक्षित राहावी यासाठी स्वतः अध्यक्षांनी लक्ष घातलेलं आहे, मी लक्ष घातलेलं आहे। काही महिला ज्यांची छोटी बाळं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी व्यवस्था, त्या बालकांच्यासाठी निगराणी करणारी त्याच्यासाठी सुद्धा रूम बघायला सांगितलेली आहे। याखेरीज ध्वनी व्यवस्था, पत्रकारांच्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्थांमध्ये 10,000
जवळजवळ पोलीस याच्यासाठी लागतात, त्यांच्या व्यवस्था 800 ते 1000 गाड्या लागतात, त्या व्यवस्थित कंडिशनमध्ये असाव्यात या दृष्टिकोनातून निवास व्यवस्था या सगळ्याबरोबर सभागृहाचं कामकाज निर्वेदपणे कसं चालेल याच्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून आम्हाला सर्व अधिकाऱ्यांचं फार चांगलं सहकार्य मिळालं. विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी आधी एक आढावा, सन्माननीय अध्यक्षांनी आधी एक आढावा घेतला होता आणि त्याचा पाठपुरावा करून सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की 1 डिसेंबरपर्यंत त्याचं काय पालन होतं आहे त्याचं तुम्ही आम्हाला माहिती द्या आणि त्याच्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. अखंडित वीज पुरवठा सगळ्यांनाच कायम होतो आहे, परंतु तो चालू राहावा, त्याच्यात कुठलाही खंड पडू नये. आपत्ती येणारच नाही, पण एखादी आपत्ती आली तर रेस्क्यू एरियासुद्धा निश्चित केला जावा, अशा पद्धतीच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तो वही शीत सत्र के लिए आने वाले विधायकों के लिए आमदार निवास में व्यवस्था किस तरह से होगी इस संबंध में जानकारी नीलम गोरे द्वारा दी गई है. कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर.